मॉर्निंग। आता आज आपण जर बघितलं तर तसा शेवटचा चॅप्टर कडे आपण आलेलो आहोत, ज्याला आपण पी ब्लॉक इलिमेंट हा कॅरेक्टर आपण बघतो। आता हा पी ब्लॉक इलिमेंट हे कॅरेक्टर्स बघत असताना ह्यामध्ये अकरावीला आपण 13th 14th ग्रुप हा बघितलेला आहे। आता ह्या 12वीच्या ह्याच्यामध्ये 15th 16th 17th and 18th ग्रुप हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा। आता ह्याच्या अगोदर हा 12वीचा मी पी ब्लॉक इलिमेंट स्टार्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला एक दोन व्हिडिओज पाठवलेले होते, त्या संदर्भात बोलायचं होतं की त्या संदर्भामध्ये मेटॅलर्जी हा जो व्हिडिओ आहे, हा मेटॅलर्जी व्हिडिओ पूर्णतः तुमचा जर 12वीचा जर पोर्शन बघितला तर तो डी आणि एफ ब्लॉक मध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा। दॅट इज नंबर वन। नंबर टू, त्यामध्ये फक्त 2 किंवा 3 पानांचा तो मेटॅलर्जी टॉपिक आहे, परंतु आपल्याला जेडब्ल्यू नीट सीईटीच्या दृष्टिकोनातून म्हणजे कॉम्पिटिटिव्ह च्या दृष्टिकोनातून बघितलं, जेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेवढे व्हिडिओज पाठवलेले आहेत मेटॅलर्जी करता, ते मेटॅलर्जीचे व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत, त्याला एक्सक्यूज नाही आहे। दॅट इज नंबर वन। नंबर टू, जे मी पुढचे पी ब्लॉक एलिमेंट्स करता किंवा पिरियॉडिक टेबलचा जो पाठवलेला आहे, त्याचं कारण की तुम्ही थोडस आपण 11वीला असताना किंवा 10वीला असताना पिरियॉडिक टेबलच्या संदर्भात काय शिकलो काय नाही शिकलो हे पुन्हा त्याचं अनालिसिस करायचं आहे। म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली की एक्झॅक्टली व्हॉट इज अ पिरियॉडिक टेबल हे कॅरेक्टर बघता येतं। तर ह्या पिरियॉडिक टेबल आणि पिरियॉडिक प्रॉपर्टीज ह्या महत्वाच्या येतात आणि त्याच्याकरता मी तुम्हाला तो व्हिडिओज बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा। म्हणजे ह्याचा अर्थ आजचा आपल्या 12वीला 15th ग्रुप 16th ग्रुप 17th ग्रुप 18th ग्रुप ह्याच्याकरता मी हा परत पिरियॉडिक प्रॉपर्टीचा एक्सप्लेनेशन देणार नाही असं आहे का? तर नाही, मी त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो। मग आता तुम्हाला ते पिरियॉडिक टेबल मध्ये एस ब्लॉक कसा आला, पी ब्लॉक कसा आला, डोबेनियर म्हणजे काय, नंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय, हे आपल्याला त्याच्याशी जायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा। फक्त ज्या गोष्टी जेडब्ल्यू नीट सीईटी करता असणार आहेत, आता त्याचा संदर्भ आणखीन बोर्डाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशी तयारी करायची आहे 15, 16, 17 करता आणि त्याचं रिलेशन, कारण 11वीला ऑलरेडी आपण 13th ग्रुप आणि 14th ग्रुप म्हणजेच बोरॉन फॅमिली आणि कार्बन फॅमिली पी ब्लॉकची शिकलेली आहे, त्याचा एक्सटेन्शन पार्ट म्हणजेच नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा। आणि नोबल गॅस हे कॅरेक्टर्स बघायचे आहेत। मग हा ज्या वेळेला पिरियॉडिक पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स मध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय काय गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा रिअसेस करायच्या आहेत, रिवाइज करायच्या आहेत। रिअसेस आणि रिवाइज करताना आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की ग्रुप आणि त्या ग्रुपचं नाव काय येतं। तर तुम्हाला माहिती आहे ग्रुप नंबर वन ज्याला आपण अल्कली मेटल म्हणतो, ग्रुप नंबर टू ज्याला अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो, ग्रुप 11 ज्याला कॉइनेज मेटल म्हणतो, म्हणजे याच्यापासून कॉइन तयार करतात त्याला ग्रुप 11ला कॉइनेज मेटल म्हणतो, नंतर 15th ग्रुप म्हणजे जो नायट्रोजन फॅमिलीचा आहे त्याला निकोजन्स म्हटलं जातं, 16th ग्रुप आहे ज्याला आपण कॅलॅकोजन्स म्हणतात, 17th ग्रुप आहे ज्याला आपण हॅलोजन म्हणतो आणि 18th ग्रुप आहे ज्याला नोबल गॅस किंवा एरियोजन्स म्हटलं जातं। आता हे मी सांगण्याचं कारण काय, निकोजन कॅलॅकोजन्स हॅलोजन्स, हॅलोजन्स तुम्हाला माहिती आहे, परंतु बऱ्याच वेळेला निकोजन्स कॅलॅकोजन्स आणि एरोजन्स हे ज्या वेळेला आपल्याला नोबल गॅस माहिती आहेत, खरं एरोजन्स हे जेडब्ल्यू किंवा नीटला जर एखादा कुठल्या तरी एमसीक्यू टाईप मध्ये हा शब्द आला तर आपल्याला एरोजन्स म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, निकोजन्स म्हणजे काय, कॅलॅकोजन्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे, आणि कॉइनेज म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, हे पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतोय, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे। कुठंतरी एमसीक्यू मध्ये असा प्रश्न विचारला जातो, इन निकोजन्स फॅमिली
ओके व्हाट आर द व्हाट इज द ट्रेंड अबाउट द पर्टिक्युलरली रिगार्डिंग विथ आयोनायझेशन एन्थाल्पी असं तुम्हाला विचारलं जातं. मग आता निकोजन्स म्हटलं की मला 15th ग्रुप आहे, 15th ग्रुप म्हटलं की नायट्रोजन फॅमिली आहे, नायट्रोजन फॅमिली म्हटलं की नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मत, अँटीमनी हे कॅरेक्टर्स येतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून हा सगळा महत्वाचा जो रेड कॅरेक्टर्स मी सांगितलेला आहे हे तुमच्या दृष्टिकोनातून निकोजन्स, कॅरॅकोजन्स, हॅलोजन्स, एरोजन्स हे तुम्हाला माहितीच असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. मग आपण जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर येतो तर आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज, पिरियॉडिक प्रॉपर्टीज हे आपण पिरियॉडिक टेबलमध्ये आणि 11वीला शिकलेलो आहे ते म्हणजेच ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक रेडियस किंवा आयॉनिक रेडियस हे आपण बघितलं. मग आता तुम्हाला माहिती आहे की इथं जर तुम्ही ऍटॉमिक रेडियस जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अलॉंग द पिरियड ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियस हे डिक्रीज होत जातं आणि डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक रेडियस और आयॉनिक रेडियस हे इन्क्रीज होत जातं. कारण डाऊन द ग्रुपमध्ये ऍटॉमिक नंबर प्रमाणे आपल्याला सक्सेसिव्ह ऑर्बिटल्स किंवा सक्सेसिव्ह शेल्स वाढत जातात हे तुम्हाला माहिती आहे. तसंच आयोनायझेशन एन्थाल्पी हे कॅरेक्टर माहिती आहे के पर्टिक्युलरली एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव द इलेक्ट्रॉन ह्यालाच आपण आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. तसंच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू गेन द इलेक्ट्रॉन दॅट इज नॉट पर्टिक्युलरली नोन ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. त्याच्यानंतर आपण बघतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर ऑर कपॅसिटी ऑफ अॅटम टू अट्रॅक्ट ओके पॉवर ऑर कपॅसिटी ऑफ अ ऍटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कपॅसिटी अट्रॅक्ट म्हणजे काय इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कपॅसिटी पॉवर ऑफ अ ऍटम टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ कपॅसिटी ऑफ अ इलेक्ट्रॉन कपॅसिटी ऑफ अ ऍटम टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ इज नोन एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याच्यामध्येच आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी हे सुद्धा आपण कॅरेक्टर बघतो. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इलेक्ट्रॉन अफिनिटी इज नथिंग बट अट्रॅक्शन ऑफ टुवर्ड्स द पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्सचं अट्रॅक्शन त्याला आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी हे कॅरेक्टर्स म्हणतो हे लक्षात ठेवा. पुढे येतं व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी तुम्हाला माहिती आहे कंबाइनिंग कपॅसिटी ओके त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. ऑक्सिडेशन स्टेट आता हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता ही जर ऑक्सिडेशन स्टेट बघायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे द चार्ज ऑर अ न्यूमरिकल व्हॅल्यू दॅट इज द चार्ज प्रेझेंट ऑन अटम दॅट इज मे बी अ पॉझिटिव्ह ऑर मे बी अ निगेटिव्ह त्यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा मे बी अ झिरो म्हणजेच अपरंट चार्ज प्रेझेंट ऑन कशावर तर पर्टिक्युलरली आयन्स वरती मग तो कॅशायन असेल अनायन असेल किंवा आयसोलेटेड स्पेसिस असतील त्याच्या संदर्भात आपण ऑक्सिडेशन स्टेट बघतो. मग मेटॅलिक कॅरेक्टर तर तुम्हाला माहिती आहे अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर हे डिक्रीज होत जातं आणि डाऊन द ग्रुप इन्क्रीज होत जातं. तसंच मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट आणि डेन्सिटी जर बघितलं तर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट अलॉंग द पिरियड इन्क्रीज होतं डेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होते आणि डाऊन द ग्रुप आपल्याला जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज आणि डेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होतं. मग तुम्हाला ऍसिडिक कॅरेक्टर बेसिक कॅरेक्टर हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ऑक्साईड्स हायड्रोऑक्साईड्स ऑक्सिऍसिड्स अनामोलस बिहेवियर इनर्ट पेअर इफेक्ट अँड डायगोनल रिलेशनशिप हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये आपण ज्या वेळेला सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला जातो त्यावेळेला पर्टिक्युलरली इंट्रॅक्शन जे आपण बघतो की सिग्निफिकन्स जो काय काय येतो किंवा आपल्याला आता जर तुम्ही बघितलं तर ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियस किंवा आयॉनिक रेडियस
तर जर तुम्ही बघितलं तर ऍटॉमिक रेडियस अलॉन्ग द पिरियड ही डिक्रीज होते आणि डाऊन द ग्रुप आपल्याला इन्क्रीज बघायला मिळतं. मग आता हे ऍटॉमिक रेडियस किंवा आयॉनिक रेडियस हे डिक्रीज किंवा इन्क्रीज अलॉन्ग द पिरियड आणि पर्टिक्युलरली डाऊन द ग्रुप ज्यावेळेला बघतो त्यावेळेला कुठले कुठले पार्ट फॅक्टर्स येतात, तर पहिल्यांदा नंबर ऑफ शेल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर तुम्हाला माहिती आहे की ऍटॉमिक साईज इन्क्रीज होतो जस जसं ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होतं, आणि ऍटॉमिक रेडियस कशी इन्क्रीज होते तर इन्क्रीज इन ऍटॉमिक नंबर, आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनल बघायला मिळतं की द कॅरेक्टर ऍटॉमिक रेडियस ऑर ऍटॉमिक साईज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ शेल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तसंच न्यूक्लिअर चार्ज, आता पॉझिटिव्ह चार्ज हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मध्ये न्यूक्लियसमध्ये इन्क्रीज होतो, आणि त्यामुळं जर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला तर ऍटॉमिक साईज डिक्रीज होतो, न्यूक्लिअर चार्ज कमी असेल तर ऍटॉमिक साईज वाढतो, आणि म्हणून ऍटॉमिक रेडियस ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज बघायला मिळतं. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती आहे स्क्रीनिंग अँड शिल्डिंग इफेक्ट हा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो. तसंच पुढचा येतो आयोनायझेशन पोटेन्शियल. आता आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयई आयोनायझेशन एन्थाल्पी ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मागच्या वेळेला सांगत असताना 11वी मध्ये जर बघितलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटॉमिक रेडियस ऑर ऍटॉमिक साईज, म्हणजेच जेवढा ऍटॉमिक रेडियस कमी तेवढा आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियस जास्त आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. तोच पार्ट आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी करता बघायला मिळतो, तोच पार्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी करता. म्हणजे हे 1, 2, 3 कॅरेक्टर्स बघितले किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी जर बघितलं तर हे सगळे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटॉमिक साईज आणि रेडियस बघायला मिळतात. आता हे सगळे आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन अफिनिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज आहेत, आणि तसंच आपल्याला पर्टिक्युलरली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्रीनिंग ऑर शिल्डिंग इफेक्ट हा कॅरेक्टर बघायला मिळतो. आता स्क्रीनिंग अँड शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की डी ऑर्बिट आणि एफ ऑर्बिट हे पर्टिक्युलरली व्हेरी वेल डिफाईन ऑर एक्सप्लेन केलेले ऑर्बिटल कॅरेक्टर्स नाही आहेत, त्यांचा साईज अँड शेप व्हेरी वेल डिफाइंड नाही आहे. पाचही ऑर्बिटल्सचा कॅरेक्टर त्याचा साईज शेप हा वेगळा आहे, म्हणून आपल्याला डी आणि एफ ऑर्बिट हे व्हेरी वेल डिफाईन नसल्यामुळं ते पर्टिक्युलरली आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सला इझिली शिल्ड करत नाहीत कुणापासून, न्यूक्लिअर चार्ज पासून. आणि म्हणून तुम्हाला जर शिल्डिंग इफेक्ट जर बघितला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर एस ग्रेटर दॅन पी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन एफ, सगळ्यात शिल्डिंग इफेक्ट एसचा स्ट्रॉंग आहे, मग पीचा आहे, मग डीचा आहे आणि एफचा आहे, हे लक्षात ठेवा. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मध्ये डी आणि एफ ऑर्बिट ज्या वेळेला येतं आणि त्या डी आणि एफ ऑर्बिट मध्ये जर तुम्हाला आउटर मोस्ट ऑर्बिट, आता तुम्ही जर आपण 3D सिरीज 4D सिरीज बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पहिल्यांदा आपण 3D भरतो आणि मग 4S येतो, म्हणजे तुमचा आउटर मोस्ट ऑर्बिट 4S आहे आणि त्याच्या आधी 3D आहे. मग डी ऑर्बिट डिफ्युज्ड कॅरेक्टरचा असल्यामुळं तर ह्या 4S मधल्या इलेक्ट्रॉनला, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सला तो न्यूक्लिअर चार्ज पासून प्रोटेक्ट करत नाही, म्हणजेच तो पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. म्हणजे जेवढा शिल्डिंग इफेक्ट कमी, ओके लक्षात घ्या, जेवढा पुअर आहे तेवढं आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे, जेवढं शिल्डिंग इफेक्ट स्ट्रॉंग असेल तेवढं आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कमी बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. सो इथं लक्षात घ्या, स्क्रीनिंग इफेक्ट इन्क्रीजेस द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणापासून, तर न्यूक्लिअर चार्जचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज करतं आणि देअरफोर आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे आपल्याला डिक्रीज होतं, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला स्क्रीनिंग इफेक्ट हा वाढतो, स्क्रीनिंग इफेक्ट डिक्रीज म्हटलं
की आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्टही येतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही पी ब्लॉक एलिमेंट्सचा अभ्यास करता त्यावेळेला आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी, ओके, यांचा ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली स्टडी करतो विथ रिस्पेक्ट टू पी ब्लॉक एलिमेंट्स, त्यावेळेला हे सगळे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक साईज, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे बिफोर स्टार्ट द पी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजेच हे तर तुम्हाला ट्रेंड विचारले जातात रे, फिफ्टींथ ग्रुपचे ट्रेंड काय आहेत, सिक्स्टींथ ग्रुपचे ट्रेंड काय आहेत विथ रिस्पेक्ट टू आयोनायझेशन पोटेन्शियल, विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मग आपण तो ट्रेंड काय आहे हे आपण बघू शकतो. मग ह्यामध्ये लक्षात घ्या की टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, आता हे सगळे जे आपल्याला ट्रेंड्स आहेत, आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, ह्यामध्ये लक्षात घ्या की सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठं रिमूव्ह करायचं, आयोनायझेशन एन्थाल्पीला कुठं ऍड करायचं आहे हे जर माहिती असेल, म्हणजेच द अमाऊंट ऑफ एनर्जी जी रिक्वायर्ड लागणार आहे ती एस ऑर्बिटला ग्रेटर आहे, त्याच्यानंतर पी ऑर्बिटला, त्याच्यानंतर डी ऑर्बिटला आणि त्याच्यानंतर एफ ऑर्बिटला. आणि म्हणून टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन आयोनायझेशन पोटेन्शियलच्या दृष्टिकोनातून कुठला इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचा आहे त्याच्यावर आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल हे अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट, मग तो हाफ फील्ड आहे का फुल फील्ड आहे का एमटी आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हाफ फील्ड, फुल फील्ड आणि एमटी म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त लागणार आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतो विथ रिस्पेक्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजेच तुम्ही ऍटॉमिक साईजचं रिलेशन विथ आयोनायझेशन एन्थाल्पी, न्यूक्लिअर चार्जचं स्क्रीनिंग इफेक्ट आणि त्याच्या बरोबरीनं तुमचा टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, कुठला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे तो एस मध्ये आहे आउटर ऑर्बिट मध्ये का पी मध्ये आहे का डी मध्ये आहे, हे बघून आपल्याला इलेक्ट्रॉन्स रिमूव्हलचं कॅरेक्टर्स ठरवून आयोनायझेशन एन्थाल्पी ही डिसाइड होते, हे लक्षात ठेवा. एस ऑर्बिटला ग्रेटर दॅन पी, पी ग्रेटर दॅन डी, डी ग्रेटर दॅन एफ हे लागतं. आणि इलेक्ट्रॉन्सचं अरेंजमेंट ज्यामध्ये हाफ फील्ड, फुल फील्ड, एमटी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं का बघायचं, त्याच्यावरून आपल्याला स्टॅबिलिटीचा रोल कळतो. आणि स्टॅबिलिटीचा रोल म्हणजेच इन्क्रीज, म्हणजेच अमाऊंट ऑफ एनर्जी ही जास्त लागणार आहे का कमी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. परत इलेक्ट्रॉन अफिनिटी जर बघितलं तर तसंच ऍटॉमिक साईज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, न्यूक्लिअर चार्जला डायरेक्टली प्रपोर्शनल, स्क्रीनिंग इफेक्टला इन्व्हर्सली प्रपोर्शनल येईल. आणि तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, मग ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मध्ये हाफ फील्ड आहे का एमटी आहे का कम्प्लिटली फील्ड आहे हे लक्षात ठेवा. हाफ फील्ड, कम्प्लिटली फील्ड जर असेल तर लक्षात घ्या त्याची एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर येतं विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉन अफिनिटी. आणि म्हणून जो पर्टिक्युलरली व्हॅलेन्स शेल मधले ऍटम्स दे आर शोज व्हेरी लेस टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटीची जे कॅरेक्टर आहे तिची व्हॅल्यू आहे ही स्मॉलर येणार आहे. कारण का? ते एक्स्ट्रा स्टेबल आहेत. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे महत्वाचं येतं इलेक्ट्रॉन अफिनिटी करता. इलेक्ट्रॉन अफिनिटी करता महत्वाचं कॅरेक्टर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहेच. ऍटॉमिक साईज, न्यूक्लिअर चार्ज, स्क्रीनिंग इफेक्ट हे सगळं येणारच आहे, परंतु हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे महत्वाचं. आणि कॉन्फिगरेशन विथ रिस्पेक्ट टू हाफ फील्ड आणि फुल्ड फील्ड जर असेल तर व्हॅलेन्स शेल ऑफ ऍटम्स शोज अ व्हेरी लेस कॅरेक्टर और लेस टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. आणि मग तिथं आपल्याला व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी ही स्मॉलर बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून
11वीला मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा किंवा तुम्हाला सरांनी सांगितलं असेल 11वीला हे शिकवत असताना पिरियॉडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ फ्लोरीन इज लेस दॅन क्लोरीन हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर फ्लोरीनचं तुम्हाला 2p ऑर्बिट पर्यंत आपल्याला हे होतं आणि क्लोरीनचं 3p ऑर्बिटला जातं. म्हणजेच फ्लोरीन मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, क्लोरीन मध्ये सुद्धा 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, परंतु क्लोरीन मध्ये तो थर्ड शेल मध्ये आहे आणि फ्लोरीन मध्ये हा सेकंड शेल मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहित आहे 2p हा कॉम्पॅक्ट ऑर्बिट आहे, कॉम्पॅक्ट ऑर्बिट आहे म्हणजे व्हेरी लेस, कॉम्पॅक्ट म्हणजे अगदी स्मॉल साईजचा ऑर्बिट आहे ऍज कम्पेअर टू थर्ड पर्टिक्युलर एनर्जी लेवल नंबर 3 पेक्षा तो कॉम्पॅक्ट ऑर्बिटर आहे. आणि म्हणून रिपल्शन जे आहे फ्लोरीन मध्ये जास्त होतं विदिन द बिटवीन द ऍटम्स. 7 ऍटम्स आहेत ना, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या 7 इलेक्ट्रॉन्स मध्ये पर्टिक्युलरली काय होतं राजानो, तर रिपल्शन कॅरेक्टर येतं. म्हणजेच एनर्जेटिकली फ्लोरीन हा अनस्टेबल आहे ड्यू टू कॉम्पॅक्ट साईज ऑफ अ 2p ऑर्बिटल अँड मोर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन टेक्स प्लेस. परंतु लक्षात घ्या पर्टिक्युलरली इन केस ऑफ अ क्लोरीन 3p ऑर्बिट आहे आणि तसंच 3p मध्ये तिसरी एनर्जी आहे, त्यामुळे डी एनर्जी आपल्याला व्हेकंट बघायला मिळते आणि त्यामुळं त्या जे इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कॅरेक्टर आहे क्लोरीन मध्ये हे कमी आहे कुणापेक्षा, तर फ्लोरीनच्या 2p ऑर्बिट पेक्षा. म्हणून क्लोरीन हा ग्रेटर स्टेबल आहे आणि म्हणून फ्लोरीन मध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज इव्हॉल्ड, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज इव्हॉल्ड व्हेन इलेक्ट्रॉन इज गोइंग टू बी ऍडेड. ओके, परंतु का, तर तिथं रिपल्शन कॅरेक्टर एनर्जेटिकली अनस्टेबल आहे त्यामुळे तिथं लेस अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, परंतु क्लोरीनला आपल्याला ग्रेटर अमाऊंट ऑफ एनर्जी लागते कारण त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. स्टेबल असताना फर्दर इलेक्ट्रॉन जर घेतला तर ते अनस्टेबल होईल ना, म्हणून ते अनस्टॅबिलिटी करण्याकरता कुठलाही इलेमेंट किंवा कुठलाही ऍटम जात नाही. म्हणून इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट आणि अट्रॅक्शन हे लक्षात ठेवा. म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी ही फ्लोरीनची लेस का आहे, तर तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे जर बघितलं तर कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळं आपल्याला इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कॅरेक्टर जास्त आहे आणि म्हणून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इव्हॉल्व होते आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी त्याची जास्त आहे हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ अ फ्लोरीन इज लेस आहे कोणापेक्षा, क्लोरीन पेक्षा, ऍज कम्पेअर टू क्लोरीन अँड फ्लोरीन हे लक्षात ठेवा. कारण इथं लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इव्हॉल्व होते हा कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे महत्वाचं येतं. पुढचा येतं इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी मध्ये सुद्धा तुम्हाला ऍटॉमिक साईज, न्यूक्लिअर चार्ज, स्क्रीनिंग इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तर सगळं महत्वाचं आहेच. ओके, आपण म्हणतो की ऍटम ऑर इलेमेंट्स किंवा कपॅसिटी ऑफ अ ऍटम टू पुल द इलेक्ट्रॉन्स कुठले, तर शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. आणि ती सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पर्टिक्युलरली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटॉमिक साईज, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्रीनिंग इफेक्ट, डायरेक्टली प्रपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज हे आपल्याला बघायला मिळतं. परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर येणार आहे राजानो ते म्हणजेच टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन हे महत्वाचं कॅरेक्टर इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी मध्ये म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी मध्ये येतं. आता इलेक्ट्रो निगेटिव्हिटी इन्क्रीजेस ऍज एस कॅरेक्टर इन्क्रीजेस, म्हणजे एस कॅरेक्टर जस जसं वाढतं तस तसं आपल्याला इलेक्ट्रो निगेटिव्हिटी वाढते. म्हणून sp3 sp2 sp हे जर बघितलं तर एस कॅरेक्टर sp मध्ये जास्त आहे, म्हणजेच sp हायब्रिडायझेशनचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे ऍज कम्पेअर टू sp2. कारण sp2 मध्ये एस कॅरेक्टर sp पेक्षा कमी आहे, म्हणून ज्या वेळेला हायब्रिडायझेशन म्हणता राजानो त्यावेळेला तिथं लक्षात ठेवा, तर तुम्हाला sp3 sp2 अँड sp हायब्रिडायझेशन मध्ये
कुठला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा बघायचा आहे. आणि म्हणून पर्टिक्युलरली मिथेन टू इथाइन असं जर तुम्ही गेला म्हणजे एस पी थ्री टू एस पी घेतला तर एस कॅरेक्टर इन्क्रीज होतं आणि म्हणून एस कॅरेक्टर जेवढं जास्त तेवढंच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वाढणार आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढणार आहे, म्हणजेच ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट हायब्रिडायझेशन विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी येतं. तसंच चार्ज ऑन आयन्स, आता चार्ज ऑन आयन्स म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तुम्हाला माहिती आहे कॅश आयन हा स्मॉलर साईजचा आहे, जेवढा साईज आपल्याला कमी तेवढा चार्ज जास्त, जेवढा साईज कॅश आयनचा जास्त तेवढा चार्ज कमी, कारण का डिस्पर्समेंट होते. आणि म्हणून लक्षात ठेवा तर पर्टिक्युलरली कॅश आयन हॅज अ हायर पॉझिटिव्ह चार्ज, ओके, हायर पॉझिटिव्ह चार्ज विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी येते. अँड एनायन इन अ लार्जर साईज, ओके, देअर फोर एनायन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन पेरेंट ॲटम. पेरेंट ॲटम पेक्षा एनायन चा साईज मोठा आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी येते, परंतु कॅशायनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते कारण का स्मॉलर साईज होतो. स्मॉलर साईज म्हटलं की चार्ज इन्क्रीज होतो, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून हे जे मी तुम्हाला जे टेबल कॅरेक्टर दिलेलं आहे हे सगळ्यांनी महत्वाचं बघायचंच आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. मग त्याचमध्ये तुम्ही आयसो इलेक्ट्रॉनिक कॅरेक्टर बघितलेला आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजेच काय, आयसो इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर सेम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट हे तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला आयसो इलेक्ट्रॉनिक येतं त्यावेळेला आयॉनिक रेडियस ही डिक्रीज होत जाते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हे स्क्रीनिंग इफेक्ट, शिल्डिंग इफेक्ट, न्यूक्लिअर चार्ज, ओके, ॲटॉमिक रेडियस, हे पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स, हे महत्वाचे कॅरेक्टर्स येतात विथ रिस्पेक्ट टू आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो ज्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे व्हॅलेन्सी इज नथिंग बट अ कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज गोइंग टू बी लॉस्ट ऑर गेन ऑर शेअर ड्युरिंग द पर्टिक्युलरली फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड, ओके, ऑर अ फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड मध्ये लॉस ऑफ अ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ अ इलेक्ट्रॉन ऑर अ शेअरिंग ऑफ अ इलेक्ट्रॉन, दॅट इज नथिंग बट अ व्हॅलेन्सी. आणि व्हॅलेन्सी ही आपल्याला रिमेन्स द सेम राहते ग्रुपमध्ये, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द व्हॅलेन्सी. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ऑक्सिडेशन स्टेट, जे अपरंट चार्ज आपल्याला बघायला मिळतो, अपरंट चार्ज ऑन पर्टिक्युलरली इलेमेंट्स, मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ही बघायला मिळते. आता व्हॅलेन्सी कशी आहे, तर ग्रुपची व्हॅलेन्सी किंवा पिरियडची व्हॅलेन्सी ही सेम असते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या वेळेला ट्रेंड हे कॅरेक्टर्स ज्या वेळेला बघता त्यावेळेला ऑक्सिडेशन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर्टिक्युलरली हे चेंज होतात, परंतु व्हॅलेन्सी ही ग्रुपची पिरियडची व्हॅलेन्सी ही पिरियडमध्ये जर बघितलं 1 to 4 ही पहिल्यांदा इन्क्रीज होते आणि नंतर 4 to 1 किंवा 0 परत ती डिक्रीज होते, पण पिरियडमध्ये व्हॅलेन्सी ही सेम राहते. तसंच ऑक्सिडेशन नंबर बघितलं तर पिरियडमध्ये जर तुम्ही ऑक्सिडेशन नंबर जर बघितलं तर तो +1 to +4 जातो आणि नंतर मग आपल्याला डिक्रीज होतो, किंवा -3 -1 ह्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि ग्रुपमध्ये ऑक्सिडेशन स्टेट ही नॉर्मली ॲज पर द व्हॅलेन्सी अशीच राहते, हे डोक्यात ठेवा. कारण का हे सगळा पार्ट आपण 11वीला बघितलेला आहे, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आता तसंच मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी हे कॅरेक्टर्स आपण बघतो ग्रुपमध्ये, परंतु आपल्याला हे आपण जे आता मी इथं टेबल दिलेलं आहे त्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं प्रॉपर्टीज
along the period and down the group. Ionization enthalpy or ionization potential increase along the period, decrease down the group. Electron affinity increase, decrease. Electronegativity increase, decrease. Atomic radius decrease down the group, increase होतो. Ionic radius particularly increase, हे वरचा बाण केलाय म्हणजे increase आहे. As per atomic number it is increase, but for isoelectronic it is a decrease. हे तर down the group increases होतो. Atomic value volume, okay, पहिल्यांदा decrease होतो up to metal and then increase होतो atomic volume. हे down the group हा increases होतो. Melting point and boiling point along the period increase होतो, तसंच इथं सुद्धा काय होतो, increases होतो. तसंच density, metal ची density increase होते, इथं सुद्धा increase होतो. Oxidant or reductant nature, reducing nature along the period कमी कमी होत जातं, decrease होतो, कारण size कमी होतो. Okay, size कमी हे लक्षात ठेवा, आणि त्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढतो, म्हणजे इलेक्ट्रॉन इजीली डोनेट होत नाही, तो ऍक्सेप्ट होतो. म्हणजे ऑक्सिडेशन नेचर, ऑक्सिडाइजिंग कॅरेक्टर वाढतं, रिड्यूसिंग कॅरेक्टर कमी होतं. आणि इथं काय होतं, डाऊन द ग्रुप साईज वाढतो, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट इजीली होतं, म्हणजे रिड्यूसिंग नेचर वाढतं आणि ऑक्सिडाइजिंग नेचर कमी होतं. मेटॅलिक पर्टिक्युलरली मेटॅलिक कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं, अलॉंग द पिरियड डिक्रीज होतं, डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज होतं, इथं डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं. ऑक्साईड नेचर बेसिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, अलॉंग द पिरियड बेसिक कॅरेक्टर कमी होतं, ऍसिडिक वाढतं. आणि इथं बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, हे लक्षात ठेवा. डाऊन द ग्रुप व्हॅलेन्सी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा इन्क्रीज 1 to 4 होतं, नंतर 4 to 1 होतं, किंवा 0 पर्यंत काही काही वेळेला निगेटिव्ह कॅरेक्टर कडे पण -3 -1 कडे जाऊ शकतं. आणि इथं व्हॅलेन्सी रिमेन्स द सेम, हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हे आपण महत्वाच्या पार्ट्स मध्ये बघतो. आता ह्याच मध्ये तुम्हाला नेचर ऑफ ऑक्साईड्स अँड नेचर ऑफ हायड्रोक्साईड्स हे जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या की पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही पिरियडला जाता, लाईट लेफ्ट टू राईट जातं, तर ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ ऑक्साईड्स इन्क्रीज होत जातं अँड हायड्रोक्साईड्स सुद्धा इन्क्रीज होत जातं, कारण का आयोनायझेशन एनर्जी फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते, म्हणून ऍसिडिक कॅरेक्टर वाढतं आणि बेसिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं. म्हणून एस ब्लॉक इलिमेंट हा स्ट्रॉंगली बेसिक असतो, आणि इकडे पी ब्लॉक इलिमेंट हॅलोजन फॅमिली हा स्ट्रॉंगली ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये येतो. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं Na2O म्हणजे सोडियम बरोबरचा ऑक्साईड हा सगळ्यात स्ट्रॉंग बेसिक, लेस दॅन BaMgO, MgO इज लेस दॅन Al2O3, Al2O3 इज लेस दॅन SiO2, SiO2 इज लेस दॅन P4O10, P4O10 इज लेस दॅन SO2, आणि SO2 इज लेस दॅन Cl2O7. म्हणजेच तुम्ही जसं लेफ्ट टू राईट म्हणजे सोडियम टू क्लोरिन ज्या वेळेला जाता डिक्रीज होतं आणि ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, आणि राईट टू लेफ्ट येता त्यावेळेला ऍसिडिक कॅरेक्टर कमी होतं आणि बेसिक कॅरेक्टर वाढायला लागतं. म्हणून एस ब्लॉकचं आपल्याला पर्टिक्युलरली फर्स्ट ग्रुपमध्ये ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर जास्त आहे, आणि इकडं क्लोरीनच्या बाजूला पर्टिक्युलरली ऍसिडिक कॅरेक्टर जास्त बघायला मिळतं. हे ऑक्साईड आणि हायड्रोक्साईडच्या बाबतीत आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. परंतु जे तुम्ही Al2O3 आणि SiO2 हे जर कॅरेक्टर बघितले तर एम्फोटेरिक इन नेचर हे ऑक्साईड्स बघायला मिळतात. आता ग्रुपमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला डाऊन द ग्रुप जर आपण जर गेलो तर आपल्याला बेसिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून LiOH लेस दॅन NaOH, NaOH इज लेस दॅन KOH, KOH इज लेस दॅन RbOH, RbOH इज लेस दॅन CsOH, हे लक्षात ठेवा. कारण आयोनायझेशन एनर्जी कमी लागते डाऊन द ग्रुप, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली बेसिक कॅरेक्टर हे आपल्याला इन्क्रीज होतं, हे सगळ्यात महत्वाचं. कारण का मोस्ट
मोर आयॉनिक फॉर्मेशन होतं हे लक्षात ठेवा. तसंच हायड्राइड्सच्या बाबतीत जर बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि जर डाऊन द ग्रुप बघायला गेलं तर ऍसिडिक स्ट्रेंथ आपल्याला डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम ऍसिडिक स्ट्रेंथ अँड रिड्युसिंग नेचर ऑफ हायड्राइड्स इन्क्रीज होतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून HF इज लेस दॅन HCl, HCl इज लेस दॅन HBr, HBr इज लेस दॅन HI हे ऍसिडिक कॅरेक्टर आपण हॅलोजन फॅमिलीमध्ये बघू शकतो हे लक्षात ठेवा. हा नेचर ऑफ हायड्राइड्स च्या कॅरेक्टर्स मध्ये येतं. ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम ज्या वेळेला जाता म्हणजे डाऊन द ग्रुप ऍसिडिक स्ट्रेंथ अँड रिड्युसिंग नेचर हे इन्क्रीज होतं हे लक्षात ठेवा. आणि स्टॅबिलिटी त्याची डिक्रीज होते. तसंच नेचर ऑफ ऑक्सो ऍसिड्स किंवा ऑक्सी ऍसिड्स OXY ऑक्सी ऍसिड्स हे कॅरेक्टर जर बघितलं तर पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ऑफ ऑक्सी ऍसिड्स फॉर्म बाय नॉन मेटल इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट ऑक्सी ऍसिड्सची स्ट्रेंथ वाढत जाते हे लक्षात ठेवा. म्हणजेच H3BO3 इज लेस दॅन H2CO3, H2CO3 इज लेस दॅन HNO3 हे ऍसिडिक स्ट्रेंथच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. स्ट्रेंथ ऑफ ऑक्सी ऍसिड्स ऑफ अ नॉन मेटल डिक्रीजेस ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप जसं जाल त्यावेळेला तुमचे ऍसिडिक कॅरेक्टर, ऍसिडिक स्ट्रेंथ ही कमी कमी होते. म्हणजे HNO3 लेस दॅन H3PO4, HNO3 ग्रेटर दॅन H3PO4, H3PO4 इज ग्रेटर दॅन H4ASO4 असं आपल्याला बघायला मिळतं. आता सगळ्यात महत्वाचा ह्यामध्ये नेचर ऑफ ऑक्सी ऍसिड्स मध्ये जर पर्टिक्युलरली नॉन मेटल्स फॉर्म्स लक्षात घ्या, क्लोरीन किंवा फॉस्फर म्हणजे ऑक्सी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस और ऑक्सी ऍसिड्स ऑफ क्लोरीन हे जर बघितलं तर नॉन मेटल्स ऑफ ऑक्सी ऍसिड्स देअर स्ट्रेंथ इन्क्रीजेस, देअर स्ट्रेंथ ऑक्सी ऍसिड्स ऑफ अ नॉन मेटल देअर स्ट्रेंथ इन्क्रीजेस व्हेन डिक्रीज इन परसेंटेज ऑफ ऑक्सिजन और इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन कमी कमी व्हायला पाहिजे किंवा पर्टिक्युलरली इन्क्रीज ऑफ ऑक्सिडेशन नंबर वरती आपल्याला ऑक्सी ऍसिड्सची स्ट्रेंथ बघायला मिळते. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर HClO हा लेस ऍसिडिक आहे दॅन HClO2, HClO2 हा लेस दॅन आहे HClO3 आणि HClO3 इज ग्रेटर दॅन HClO4 ही ऍसिडिक स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते. आता तुम्ही HClO मध्ये बघितलं तर तिथं आपल्याला क्लोरीनची ऑक्सिडेशन +1 बघायला मिळते, HClO2 +3 बघायला मिळते, HClO3 +5 बघायला मिळते आणि HClO4 +7 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली क्लोरीनची म्हणजेच नॉन मेटल्सची इन्क्रीज झाली की ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. आणि तसंच आपल्याला जर ऑक्सिजनचं पर्सेंटेज आपल्याला कमी कमी डिक्रीज होत असेल तर तशी तशी आपल्याला म्हणजे HClO मध्ये ऑक्सिडेशन ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी आहे म्हणून तो लेस ऍसिडिक बघायला मिळतो. आणि म्हणून HClO ग्रेटर दॅन HClO2, HClO2 इज ग्रेटर दॅन HClO3, HClO3 इज ग्रेटर दॅन HClO3 इज ग्रेटर दॅन HClO4 विथ द ऑक्सिडेशन नंबर +1, +2, +3, +7 अशा पद्धतीनं येतं हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट नेचर ऑफ ऑक्सी ऍसिड्स मध्ये आपण बघतो. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर तुम्ही ज्या वेळेला पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट पी ब्लॉक इलिमेंट्स ज्या वेळेला बघणार आहात त्यावेळेला हे बेसिक कॅरेक्टर्स ज्याचे ट्रेंड्स कॅरेक्टर्स हे तुम्हाला मी दिलेले आहेत. मग तुम्हाला ऑक्सी ऍसिड सांगितलं, ऑक्साईड्स, हायड्रॉक्साईड सांगितलं. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण अनामोलस बिहेवियर म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण? अनामोलस बिहेवियर. आता तुम्ही जर हे अनामोलस बिहेवियर हे जर बघायला गेला तर हे अनामोलस बिहेवियर म्हणजेच काय? जर ज्याला आपण कॉन्ट्राव्हर्शियल कॅरेक्टर म्हणतो अनामोलस ह्याच लक्षात घ्या की तो डिफरंट फ्रॉम द अदर ग्रुप मेंबर्स पासून तो डिफरंट असतो. ओके, म्हणजे आता
एखादा मेंबर म्हणजे तुम्ही ऑक्सिजन फॅमिली घेतली, हॅलोजन फॅमिली घेतली किंवा नायट्रोजन फॅमिली घेतली, कार्बन फॅमिली घेतली, बोरॉन फॅमिली घेतली, तर बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड फ्लोरिन ते अनॉमलस कॅरेक्टर दाखवतात ऍज कम्पेअर टू देअर अदर ग्रुप मेंबर्स, मग विथ रिस्पेक्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी, विथ रिस्पेक्ट टू व्हॅलेन्सी, विथ रिस्पेक्ट टू ऍसिडिक कॅरेक्टर, विथ रिस्पेक्ट टू बेसिक कॅरेक्टर, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यालाच आपल्याला अनॉमलस बिहेवियर म्हणतात, म्हणजेच एक्सेप्शनल बिहेवियर, एक्सेप्शनल कॅरेक्टर फ्रॉम द अदर फ्रॉम अदर इलेमेंट्स प्रेझेंट इन दॅट ग्रुप. म्हणजे एकाच ग्रुपचे मेंबर आहेत परंतु त्यांचं बिहेवियरल पॅटर्न ओके हे वेगळं असतं, एक्सेप्शनल असतं, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण अनॉमलस बिहेवियर म्हणतो. आणि मग हे आपण 11वीला असताना बघितलेलं होतं, पर्टिक्युलरली एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मध्ये. मग त्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स कॉन्ट्रीब्युट होतात, व्हाय देर इज अ एक्सेप्शनल कॅरेक्टर, व्हाय देर इज अ अनॉमलस बिहेवियर, तर ते कारण यायचं. पहिला पार्ट म्हणजेच स्मॉल ॲटॉमिक साईज, देन हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अँड देअर इज ॲबसेन्स ऑफ अ डी ऑर्बिट. परत सांगतो, एक्सेप्शनल बिहेवियर इज शोन बाय अ पर्टिक्युलरली लिथियम, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरिन, बिकॉज दे हॅव अ स्मॉल साईज, हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नो व्हेकंट डी ऑर्बिट, हे असल्या कारणानं दे कॅन शोज एक्सेप्शनल बिहेवियर ऑर अनॉमलस बिहेवियर, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जर तुम्ही 11वीला जर बघितलं असेल तर लिथियम हा पर्टिक्युलरली तो कोव्हॅलेंट कंपाऊंड फॉर्म करतो रादर दॅन आयॉनिक, बाकीचे आयॉनिक कंपाऊंड फॉर्म करतात, हे लक्षात ठेवा. लिथियम हा हार्डर आहे बाकीच्या एने पेक्षा, पोटॅशियम पेक्षा, रुबिडियम पेक्षा. ओके, लिथियमचा मेल्टिंग पॉइंट हा किंवा बॉइलिंग पॉइंट हा हायर आहे बाकीच्या अल्कली मेटल्स पेक्षा, हे जे कॅरेक्टर आहे. तसंच नायट्रोजनच्या बाबतीत जर बघितलं तर नायट्रोजन हा गॅस आहे परंतु नायट्रोजन फॅमिलीचे मेंबर्स फॉस्फरस, आर्सेनिक हे जर बघितलं तर ते मेटालॉइड्स किंवा मेटॅलिक कॅरेक्टर्सचे म्हणजे सॉलिड कॅरेक्टर्सचे आपल्याला बघायला मिळतात. नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पाय बॉन्ड फॉर्मेशन होता, परंतु इथं पाय बॉन्ड नाही आहेत हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं फॉस्फरस आर्सेनिकच्या. ओके, आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली हे अनॉमलस बिहेवियर किंवा एक्सेप्शनल कॅरेक्टर हे बघावं लागतं आणि त्याचा इम्पॉर्टन्स महत्वाचा येतो. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो, इथं शेवटचा आपण जो घेतलाय डायगोनल रिलेशनशिप. आता तुम्हाला माहिती आहे सिमिलॅरिटीज इन अ प्रॉपर्टीज. ओके, डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय, सिमिलॅरिटीज इन अ प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट विच आर डायगोनली अपोजिट टू इच अदर. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, सिमिलॅरिटीज इन अ प्रॉपर्टीज ऑफ अ इलेमेंट, प्रॉपर्टीजच्या मध्ये सिमिलॅरिटीज आपल्याला बघायला मिळतात इलेमेंट्स मध्ये. ओके, सेकंड पिरियड अँड थर्ड पिरियड मध्ये तर डायगोनली त्यांची प्रेझेन्स अपोजिट कॅरेक्टर आहे. म्हणून लिथियम मॅग्नेशियम असेल किंवा अल्युमिनियम असेल ह्या पद्धतीनं आपल्याला काय बघायला मिळतं, तर पर्टिक्युलरली डायगोनली अपोजिट कॅरेक्टर हे बघायला मिळतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. कारण जेवढं पिरियड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होईल तेवढीच डाऊन द ग्रुप मध्ये ती डिक्रीज होणार आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी जेवढी इन्क्रीज होईल तेवढीच डाऊन द ग्रुप मध्ये डिक्रीज होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मुव्हिंग लेफ्ट टू राईट और डाऊन द ग्रुप ह्यामध्ये व्हॅल्यूज सिमिलॅरिटीज येतात. कारण व्हेक्टर क्वांटिटी प्रमाणे त्यांच्यामध्ये तो इफेक्ट जो आहे तो कॅन्सल्ड आउट होतो आणि त्याच्या व्हॅल्यूज सेम बघायला मिळतात बिकॉज दे आर डायगोनली प्लेस्ड विथ इच अदर. लिथियम मॅग्नेशियम ह्याच्यासारखे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण डायगोनल रिलेशनशिप हे कॅरेक्टर आपण बघतो आणि हे ऑलरेडी 11वीला तुम्हाला बघायला मिळतं विथ बेरिलियम, विथ अल्युमिनियम
बेरिलियम आणि अल्युमिनियम हे सुद्धा डायगोनली अपोजिट आहेत. लिथियम मॅग्नेशियम हे सुद्धा डायगोनली अपोजिटच आहेत. आणि मग ह्या कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळेला हे डायगोनल रिलेशनशिप आणि त्यांच्यामधलं बिहेवियरल कॅरेक्टर म्हणजे त्यांच्यामधली सिमिलॅरिटीज हे तुम्हाला बघायला मिळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आता तसंच 11वीला आपण आणखीन एक कॅरेक्टर बघितलेलं होतं आणि ते कॅरेक्टर म्हणजेच इनर्ट पेअर इफेक्ट. आता इनर्ट पेअर इफेक्ट आता लक्षात घ्या, जिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये डी ऑर्बिट इन्वॉल्व होतो. आता तुम्ही बघा की बोरॉन फॅमिली मध्ये जर बघितलं तर बोरॉन अल्युमिनियम आणि गॅलियम, गॅलियम मध्ये डी ऑर्बिट हा इन्वॉल्व होतो परंतु अल्युमिनियम मध्ये तो नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं काय होतं, जसजसं तुम्ही डाऊन द ग्रुप बोरॉन कडे जाता, बोरॉन अल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम, अल्युमिनियम आणि बोरॉन हे +3 ऑक्सिडेशन स्टेटचे स्टेबल कंपाऊंड फॉर्मेशन करतात, परंतु गॅलियम इंडियम आणि थॅलियम ह्याच्यामध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट हे मोस्ट स्टेबल असतं दॅन +3 ऑक्सिडेशन स्टेट. मग हे कशामुळे येतं, तर ते इनर्ट पेअर इफेक्ट अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ डी ऑर्बिट. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ डी ऑर्बिट जर तुम्ही बघितलं, हा तुमचा बघा हा हा न्यूक्लियस इथं मी फक्त काढतो, इथं हा तुमचा डी ऑर्बिट, मग तुमचा 4s आणि मग म्हणजे एस ऑर्बिट, आणि हा तुमचा पी ऑर्बिट, हा एस ऑर्बिट ह्याच्यामध्ये पेअर आहे, हे लक्षात ठेवा. आता हा डी ऑर्बिट डिफ्यूज कॅरेक्टरचा आहे, म्हणजे तुम्ही बोरॉन फॅमिली जर बघितली तर गॅलियम इंडियम थॅलियम मध्ये आपल्याला इथं डी ऑर्बिट बघायला मिळतो, हा एस ऑर्बिट. आता डी ऑर्बिटचं शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे, ओके हे लक्षात ठेवा, परंतु एस ऑर्बिटचं शिल्डिंग इफेक्ट स्ट्रॉंग आहे. म्हणजेच हा पी मधला इलेक्ट्रॉन्स जो आहे, पी मधला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो प्रॉपरली शील्ड होतो एस ऑर्बिट मुळं, आणि त्यामुळं न्यूक्लिअर चार्ज त्या पी ऑर्बिट वरती तेवढा स्ट्रॉंगली होल्ड होत नाही, म्हणजेच तो इझिली पी ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन्स इझिली रिमूव्ह होतो बिकॉज स्ट्रॉंग पर्टिक्युलरली शिल्डिंग इफेक्ट ऑफ एस कॅरेक्टर मुळं होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोरॉन फॅमिलीचं बघितलं तर पर्टिक्युलरली NS2NP1 म्हणजे पी ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन्स हा इझिली रिमूव्ह होतो, हे लक्षात ठेवा. परंतु फर्दर रिमूव्हल करायचं झालं इंडियम गॅलियम थॅलियम मध्ये तर काय होतं, हे प्रॉपर शिल्डिंग इफेक्ट डी ऑर्बिटचं नाही आहे, पुअर शिल्डिंग आहे. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज ह्या एस ऑर्बिटला स्वतःकडे खेचतो, प्रॉपरली स्ट्रॉंगली होल्ड करतो बिकॉज ऑफ अ डिफ्यूज कॅरेक्टर. आणि दुसरं म्हणजे हिथं पर्टिक्युलरली पेअर आहे, म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आली, म्हणजेच हे काय आहे, रेझिस्टन्स ऑफ एस इलेक्ट्रॉन पेअर, हे रेझिस्टन्स ऑफ एस इलेक्ट्रॉन पेअर टू टेक पार्ट इन अ केमिकल कॉम्बिनेशन इज कॉल्ड ऍज इनर्ट पेअर. म्हणजे केमिकल कॉम्बिनेशन या पर्टिक्युलरली एस पेअर इलेक्ट्रॉन्स हे रेझिस्टन्स दाखवतात, ओके. आणि हा रेझिस्टन्स का दाखवतात, तर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, दॅट इज नंबर 1. आणि डी ऑर्बिट हा डिफ्यूज्ड कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली हा इनर्ट पेअर इफेक्ट हा महत्वाचा येतो. आणि म्हणून थॅलिक ऍसिड +3 ऑक्सिडेशन स्टेट असलेला हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट येतो बिकॉज ऑफ अ ग्रेटर स्टॅबिलिटी ऑफ अ +1 ऑक्सिडेशन स्टेट, ज्याला आपण थॅलिक ऍसिड कॅरेक्टर म्हटलं जातं, थॅलिक सॉल्ट. आणि थॅलिक सॉल्ट हा +3 पेक्षा +1 मध्ये मोर स्टेबल आहे, हे लक्षात ठेवा. कारण इझी डोनेशन होतं, एनर्जी कमी लागते, हा इथं एनर्जी +3 करता एनर्जी जास्त लागते, कारण हा एस पेअर इलेक्ट्रॉन्स हा पेअर मध्ये आहे, डी ऑर्बिट हा पुअर शिल्डिंग आहे, स्ट्रॉंगली होल्ड होतो बाय न्यूक्लिअर चार्जनं,
त्यात पेयर आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर येतं, मग अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त, जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त तेवढी अनस्टॅबिलिटी जास्त. म्हणून प्लस थ्री मध्ये गॅलियम इंडियम थॅलियमचे सॉल्ट असतील किंवा कंपाऊंड असतील ते अनस्टेबल असतात ऍज कम्पेअर टू प्लस वन ऑक्सिडेशन स्टेटमुळं. आणि म्हणून दिस इलेक्ट्रॉन पेअर रेझिस्टन्स दाखवतं पर्टिक्युलरली टू टेक पार्ट इन अ फर्दर केमिकल कॉम्बिनेशन दॅट इज कॉल्ड ऍज इनर्ट पेअर इफेक्ट. मग हे जे मी तुम्हाला आज जे सांगितलेलं आहे हे सगळे कॅरेक्टर्स बाळांनो पर्टिक्युलरली तुमच्या परत कारण का मागच्या व्हिडिओज मध्ये आहेतच आहे हे लक्षात ठेवा. हे पी ब्लॉक इलेमेंट स्टार्ट करत असताना मी ऑलरेडी व्हिडिओज टाकलेले आहेत, परत एकदा घेतोय. ओके, हे पी ब्लॉक इलेमेंट 15, 16, 17, 18 ग्रुप इलेमेंट्स जर तुम्ही पुस्तकात बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा ऑकरन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर ऍटॉमिक रेडियस, ऍटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, मेटॅलिक कॅरेक्टर, ऍसिडिक कॅरेक्टर, हे सगळ्या पिरियॉडिक प्रॉपर्टीचे ट्रेंड्स तुमच्या ह्या 15, 16, 17, 18 ग्रुप इलेमेंट्स मध्ये ह्याच स्टाईलनं बघायला मिळतात. आणि म्हणून ह्याचा आपल्याला एक्सप्लेनेशन जे 11वीला आपण शिकलेलो आहोत ते सगळ्यात महत्वाचं आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट कॅरेक्टर ठेवायचं हे लक्षात घ्या. आणि हा जो टेबल आहे हे जे प्रॉपर्टीज अलॉंग पिरियड डाऊन द ग्रुप हे डोक्यात ठेवा सगळ्यात, कारण का ते जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर सीईटी नीट जेडब्ल्यूचे जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला इझिली येतात. म्हणून हा तुम्हाला ह्या पर्टिक्युलरली ह्या बोर्डमध्ये जेवढं लिहिलेलं आहे ते सगळं समराइज कॅरेक्टर पिरियड आणि ग्रुपमध्ये पर्टिक्युलरली पिरियॉडिक प्रॉपर्टीजमध्ये कशा कशा पद्धतीनं चेंज होतो, काय कॅरेक्टर्स येतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ऑलरेडी हा पार्ट तुम्हाला मी अगोदर दोन एक व्हिडिओज पाठवले होते. ओके, तर त्या व्हिडिओज मध्ये हेच कॅरेक्टर्स बघायला मिळतील. एकाच वेळेस रिपिटेशन होईल, रिपिटेशन जरी झालं तरी सुद्धा ते तुमच्या करता आहे, कारण का तो हा सगळ्यात पार्ट आता हा नुसता फक्त पी ब्लॉक करता आहे का बाळांनो, नाही आहे. कारण तुमच्या पुस्तकात परत डी आणि एफ ब्लॉक कॅरेक्टर आहे, म्हणजे डी आणि एफ करता, 11वी करता एस आणि किन एस ब्लॉक करता आणि आताचा पी ब्लॉक करता, हे सगळ्याकरता हे महत्वाचं इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत जेणेकरून तुम्ही इझिली अक्वांट करू शकता किंवा यू कॅन ग्रास्प इझिली द ईच अँड एव्हरी टेन्स, ईच अँड एव्हरी कॅरेक्टर डाऊन द ग्रुप अलॉंग द पिरियड, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स काय येतात हे तुम्हाला बघता येतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट मी आज तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करून सांगितलेला आहे हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये तुम्हाला जर काय शंका असतील, काय तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही ते मला विचारू शकता हे लक्षात घ्या. ओके, परंतु माझी एवढी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकरता की जे काही तुम्ही 15, 16, 17, 18 आजपासून मी स्टार्ट केलेला आहे 12वीचा पी ब्लॉक करण्याकरता, तर त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत, ओके, ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, ओके, आणि ह्या जर व्यवस्थित कॅरेक्टर्सनं तुम्ही जर ठरवलं काय आणि जर वाचलं तर तुम्हाला बऱ्याचसा जो पी ब्लॉक इलिमेंट्स तुमच्या पुस्तकात जर बघितला तर पी ब्लॉक इलिमेंट्स ह्याचं जर कॅरेक्टर्स बघितलं राजानो तर म्हणजेच त्यांची लेंथ ऑफ द टॉपिक बघितली तर तो लेंथ ऑफ द टॉपिक जास्त मोठा आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर म्हणजे आत्ताच्या रिसेंट कॅरेक्टर्समध्ये बऱ्याचशा हे कन्सेप्ट असतील किंवा बऱ्याचशा रिॲक्शन्स असतील त्या गाळलेल्या आहेत. ओके, हे लक्षात ठेवा, म्हणजे बराचसा पार्ट त्यांनी डिलीट केलेला आहे कारण पुस्तक कॉम्पॅक्ट व्हावं म्हणून. परंतु हा पुस्तक कॉम्पॅक्ट व्हावं म्हणून जो डिलीटेड पार्ट जो आहे तो डिलीटेड पार्ट आपल्याला तो पण शिकायचाच आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल सर हे आमच्या पुस्तकात आत्ताच्या बोर्डाच्या दिलेला नाही आहे. जरी दिलेला नसेल तरी सुद्धा मी जे काही सांगतो ओके ते बरोबरच आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये कारण का आपण नुसतं जे बोर्डच्या दृष्टिकोनातून नाही, जे डबल ई नीट आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून, कोणतरी म्हणेल सर सीईटीला हे येणार नाही,
नाही राजानो तसं नाही आहे, तुमचा बोर्डचा पार्ट त्यातला डिलीट केलाय म्हणजे तो सीईटीला येणार नाही असं होत नाही। ते सीईटीचं कॅरेक्टर तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सगळ्याच फॅक्टर्स तुम्हाला माहितीच पाहिजेत। म्हणजेच इथं असं नाही की आयोनायझेशन एन्थाल्पी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्याचा इन्व्हर्सली प्रपोर्शनल डायरेक्टली प्रपोर्शनल, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हायब्रिडायझेशन चार्ज ऑन आयन्स हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स तुम्हाला माहितीच असले पाहिजे। ते कुठे चेंज होत नाही दादानो, तो तुम्हाला इम्पॉर्टंटच आहे। तो जरी डिलीट केला असला तरी तुम्हाला माहिती असला पाहिजे। तसंच ह्यामध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी पोटेन्शियल आयोनायझेशन पोटेन्शियल ते इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स सगळे लागू पडतात। मग काय काय वेळेला डिलिशन मध्ये काय केलं जातं तर ऑक्सिडेंट आणि रिडक्टंट नेचर काढून टाकलेलं असतं, मेटॅलिक कॅरेक्टर काढून टाकलेलं असतं। ओके, ते डिलीट केलेलं आहे तुमच्या पुस्तकातून कारण कॉम्पॅक्ट पुस्तक व्हावं सिलेबस कमी व्हावा। म्हणजेच काय ह्या प्रॉपर्टीज चेंज होतात का? नाही। मग हे प्रॉपर्टीज विचारणार नाहीत का? असं नाही, ह्या विचारतातच। बोर्डाला एक वेळ विचारणार नाहीत परंतु सीईटी नीट जेडब्ल्यू ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला ते विचारणार विचारणार म्हणजेच विचारणार, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून ज्या वेळेला पी ब्लॉक इलेमेंट्स बघतो आपण तर त्या पी ब्लॉक इलेमेंट्स मध्ये आपल्याला जर तुम्ही अकरावीला असताना अकरावीचं कॅरेक्टर्स बघत असताना जर तुम्ही बघितलं पी ब्लॉकच्या मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर्स येतं राजानो पी ब्लॉक करता, ओके, जे आपण अकरावीला सगळ्यात महत्वाचं बघितलं त्यामध्ये बोरॉन फॅमिली येतं। बोरॉन फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन Ns2Np1 येतं। नंतर येतं कार्बन फॅमिली, ओके, बोरॉन फॅमिलीचा ग्रुप आहे थर्ड ए, ओके, त्याचा म्हणजेच थर्ड ए बोरॉन फॅमिली म्हणजेच 13th ग्रुप, ओके, बोरॉन फॅमिली 13th ग्रुप और थर्ड ए इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन Ns2Np1। कार्बन फॅमिली फोर्थ ए म्हणजेच 14th, ओके, हे लक्षात ठेवा 14th ग्रुप Ns2Np2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन। नायट्रोजन फॅमिली फिफ्थ ए म्हणजेच 15th ग्रुप Ns2Np3। त्याच्यानंतर ऑक्सिजन फॅमिली सिक्स्थ ए म्हणजेच 16th ग्रुप ज्याला आपण म्हणतो Ns2Np4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन येतं। त्याच्यानंतर सेवन्थ ए म्हणजेच तुमचं 17th ग्रुप ज्याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो तर Ns2Np5 येतो। आणि शेवटचा जो नोबल गॅस येतो 8th ए ज्याला आपण 0 ग्रुप म्हणतो किंवा इनर्ट गॅस नोबल गॅस Ns2Np6 हे कॅरेक्टर बघायला मिळतं। हे सगळे पी ब्लॉक इलेमेंट्स राईट हँड साईड मध्ये आपल्याला बोरॉन फॅमिली कार्बन फॅमिली नायट्रोजन फॅमिली ऑक्सिजन फॅमिली हॅलोजन ह्या फॅमिलीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून पी ब्लॉक इलेमेंट्स हा 13th to 18th ग्रुप 13th म्हणजे बोरॉन 14th म्हणजे कार्बन 15th म्हणजे नायट्रोजन 16th म्हणजे ऑक्सिजन 17th म्हणजे हॅलोजन अँड 18th म्हणजे नोबल गॅस हे तुम्ही लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो। आणि मग ह्या प्रॉपर्टीज ज्या वेळेला आपण डिस्कस करतो राजानो त्या प्रॉपर्टीजच्या डिस्कशन्स मध्ये आपल्याला 13th to 18th ग्रुप हे ज्या वेळेला आपण बघतो त्यामध्ये प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे, ऍटॉमिक रेडियसचा ट्रेंड काय आहे, आयोनायझेशन एनर्जीचा काय आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटीचा काय आहे, मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, हे सगळं जनरल कॅरेक्टर्स जनरल ट्रिक हे बघायचं आहे हे लक्षात ठेवा। आणि उद्यापासून आपण जो पार्ट बघणार आहोत म्हणजे पुढच्या व्हिडिओज पासून आपण सगळ्यात महत्वाचा हा पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर समजून घेतल्यानंतर तुम्हाला पी ब्लॉक बघायचा आहे हे डोक्यात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो। म्हणजेच आपण नुसतं कॅरेक्टर हे जे आत्ता जे समजून घेतलेलं आहे हे कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे तुमच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा। सीईटी जेडब्ल्यू नीटच्या दृष्टिकोनातून हे जेवढं तुम्ही प्रॉपरली अनालिसिस कराल प्रॉपरली अंडरस्टँडिंग कराल अकरावीचा मागचा जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो आणि आजचा पहिलं लेक्चर बिफोर स्टार्टिंग अ पी ब्लॉक इलेमेंट्स
इन अ 12 स्टँडर्ड. आता हा नुसता पी ब्लॉक करता नाही, डी आणि एफ करता सुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवा. तिथं सुद्धा तुम्हाला हा युजफुल हे कॅरेक्टर्स पडणार आहे. हे सगळ्यात तुम्ही डोक्यात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, आता पुढचा जो पार्ट आहे की जो आपण पी ब्लॉक एलिमेंट्सच्या दृष्टिकोनातून जे बघणार आहोत, तो बघत असताना तुम्हाला सगळ्यांनाच ही रिक्वेस्ट आहे की हे पहिल्यांदा हे सगळं मी जे दिलेलं आहे ते थोडं वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लॅरिटी येईल. वाचून आणि माझं जे व्हिडिओज पाठवलेले आहेत मागचे ते सगळे बघून घ्या. आजचा सुद्धा पार्ट बघून घ्या, म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली पी ब्लॉक एलिमेंट शिकताना, कारण ह्यामध्ये बाकीचं महत्वाचं एवढं येत नाहीये. ह्यातल्या ज्या रिॲक्शन पॅटर्न आहे हा ह्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस द्यायचा आहे, कारण तिथं बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम येतो. त्या रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या, काय करायचा, हे आपण बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच्या अगोदर हे सगळे जर ट्रेंड तुम्हाला कळाले, एवढे ट्रेंड कळाले की तुमचं निम्मं पुस्तक वाचायचं राहतं, ते वाचलं नाही तरी चालू शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि मी एक ह्याच्यावरती चार्ट काढलेला आहे, तो चार्ट माझ्या जर ह्याच्यावरती जर मोबाईलवरती व्यवस्थित जर प्रिंट झाला तर तुम्हाला मी तो सगळ्यांनाच व्हॉट्सअपवरती पाठवतोय. आणि तो चार्टचा मग तुम्हाला पर्टिक्युलरली एका हे मध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता तो चार्ट, कारण का त्या चार्टवरनं जे नंबर ऑफ पेजेस आहेत आपल्याला वाचायचे ते कमी होतात, आणि तो चार्ट ह्या प्रॉपर्टीज वरतीच अवलंबून आहे, हे डोक्यात ठेवा. आणि ह्या ह्याच्यामुळे का मी सांगतोय, परत परत इन्सिस्ट करतोय, ह्या सगळ्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज, त्याचे ट्रेंड्स डाऊन द ग्रुप अलॉंग द पिरियड हे तुमचे चांगलेच असले पाहिजे, त्याच्यावरती तुमचं डोकं हे पाहिजे. कारण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रूल्स पेक्षा एक्सेप्शनल कॅरेक्टर जास्त आहे, आणि आपल्याला बघायचे असतात इथं एक्सेप्शन कुणाकुणाकरता आहेत. ते एक्सेप्शन एकदा लक्षात आले का, एक्सेप्शन कधी लक्षात येईल, जर ह्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज तुम्हाला स्ट्रॉंगली इनहरंट होतील, ग्रास्प होतील, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील, हे लक्षात ठेवा. जर ह्या गोष्टी यायच्या असतीलच तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज स्ट्रॉंग करा, हे माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. मगच आपल्याला बाकीचे कॅरेक्टर्स व्यवस्थित घेता येतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.